Hi everyone, how are you all? Welcome back to my channel. Today a little bit feeling better, so आ गई मैं डांस करने के लिए. तबीयत ठीक नहीं थी, जैसे कि मैंने पिछले ब्लॉग में बताया आप सब लोगों को कि बहुत ज़्यादा मेरी तबीयत जो है वो वीक हो गई थी. आज थोड़ा बेटर फील कर रही हूँ, इसलिए डांस प्रैक्टिस के लिए आ गई मैं. शिकायत जो है वो अभी चालू हो गई है, सब मेंबर्स आ गए हैं.
पे जो गजानन महाराजांचा मठ आहे इथे पुण्यात, तिथे आम्ही आलेलो आहे. ऋचा पण आहे माझ्याबरोबर. हाय एवरीवन, शाम के बज चुके हैं 6 और मैं अभी तैयार हो चुकी हूँ. यानी अंघोळ वगैरे झाली म्हणजे आत्ताच. आणि आता मी हा क्रेयॉन यूज करते. NY बेचा क्रेयॉन आहे. आज का असं होतं आहे माझं, मिक्स अँड मॅच हो रहा है यानी मराठी अँड हिंदी का. ओके, तो आज हे ओपन करते मी. 25 नंबर आहे NY बेचा क्रेयॉन आणि याचं नाव आहे सेक्सी सेकंड बेस. कशी दिसते ही शेड? तर ही एक शेड आहे आणि दुसरी आहे ही ऑलमोस्ट सेमच आहे. ही पण आज ओपन करून टाकते, खूप दिवस झाले इथं आली आहे माझ्याकडे, ओपन नाही केली. पण ओपन करून तुम्हाला ही शेड दाखवते कशी आहे. ही purple.com वरती तुम्हाला मिळू शकेल. आणि पर्पलवर मिळणारे सगळे कॉस्मेटिक्स हे कमी रेंजमध्ये असतात आणि रिझनेबल असतात. आणि तुम्ही एकदा एलाइट मेंबर झालात तर तुम्हाला त्याची जास्त कॉस्ट पण द्यायला लागणार नाही. तो दुसरी शेड जी आहे ती अशा कलरमध्ये अशी आहे, पिंकिश टिंजमध्ये आहे. 23 नंबरची शेड आहे आणि याचं नाव आहे स्पेशल कम बॅकर. मी इथे लावून दाखवते तुम्हाला आयडिया येण्यासाठी. तर ॲक्च्युली तुम्ही हे जे क्रेयॉन्स आहे त्याचे ॲज अ आयशॅडो म्हणून पण यूज करू शकता. ॲज अ आयशॅडो म्हणून पण तुम्ही हे जे क्रेयॉन्स आहेत हे वापरू शकता. यानंतर मी थोडंसं मॉइश्चरायझर लावते. तर आत्ता मी यूज करते इथे कायाचं पिगमेंटेशन रिड्युसिंग कॉम्प्लेक्स. हे रेग्युलर मी सध्या यूज करते स्किनसाठी. जस्ट 2-3 ड्रॉप्स लावायचे.
कॉलेज गोईंग मुलींसाठी हा एक बेस्ट मेकअप आहे, कारण की खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये तुम्हाला हे सगळे प्रॉडक्ट्स जे आहेत ते मिळू शकतात. एकदा तुम्ही 99 रुपये एलाईट भरून एलाईट मेंबर झालात तर तुम्हाला पैसे, एक्स्ट्रा शिपिंगचे जे पैसे आहेत ते भरायला लागत नाहीत. कितीची पण वस्तू घ्या तुम्ही, कमीत कमी 150 एवढं आहे त्यांचं लिमिट. पण 150 पुढे तुम्ही शॉपिंग केलीत तर त्याला तुम्हाला शिपिंग चार्जेस द्यायला लागत नाहीत. तर कॉलेज गोईंग मुलींसाठी खूप बेस्ट आहेत ही कॉस्मेटिक्स आणि खूपच अफोर्डेबल रेंज होते. बघा आता हे आय लावलेलं मी आय शॅडो कसं दिसतं आहे, आणि मी लावलेलं होतं हे 25 नंबरचं लिपस्टिक. हे तुम्ही डेली वेअरमध्ये अफोर्ड करू शकता असे आहेत. 80-80 रुपयाला एक क्रेयॉन्स मिळतात तुम्हाला, ज्याचा तुम्ही मल्टीपर्पज यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल आता इथे चिक्सवर ब्लश ऑन वगैरे लावायचं असेल तर ब्लश ऑनसारखा पण याचा वापर तुम्ही करू शकता. थोडंसं लॅक्मेचं फाउंडेशन लावते मॉइश्चरायझर लावलं ना की तुम्ही बेस जो लावलेला असतो तो परफेक्टली बसतो तुमच्या स्किनवरती. म्हणून कधी पण मेकअपच्या आधी थोडंसं मॉइश्चरायझर लावायचं. काय एवढं केलं तरी चेहऱ्यावरती लगेच डिफरन्स जो आहे तो दिसून येतो, हो की नाही? एवढं धरणामध्ये पाणी आलेलं आहे पण अजूनही आमच्या इथे वरती पाण्याला प्रेशर नाही आहे आणि खूप वेळा पाणी घरी वरती येतच नाही आहे, का ते माहिती नाही. पण आता तर धरणाला भरपूर पाणी आलेलं आहे. कालच म्हणजे मी वॉकला जाते तिथे बघितलं कॅनॉलला भरपूर पाणी आलेलं होतं, पण माहिती नाही अजून का फोर्सने इथे पाणी येत नाही. रादर रोज मला 2-3 बाटल्या खालती जाऊन पाणी भरून वरती यायला लागतं आहे अजूनही. आता एवढा पाऊस पडला आहे पुण्याचा तरी पण का माहिती नाही.